नगरपालिकेला फक्त उन्हाळ्यात का हे लॉबी आहे, टँकर लॉबी यांच्याशी ते जुळलेले आहेत म्हणून हे सगळं उन्हाळ्यात करतात. मग पाऊस आणि त्यानंतर तेव्हा पाणी येतो बरोबर, तेव्हा पाईप फुटत नाही. उन्हाळ्यात का पाईपला माहित आहे का की बाई आता आम्हाला फुटायचंय म्हणून? दहीहंडीचा हंडा आहे का? नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब. मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव. आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर. दोस्तों, कहने को तो हम 21वीं सदी के आधुनिक भारत में रह रहे हैं, लेकिन आधुनिक भारत में व्यवस्थाओं की क्या हाल है उसका नमूना देखना है तो आप ये वीडियो देखिए. इस वीडियो में कुछ लोग है वो रास्ता रोक रहे हैं और उनकी मांग क्या है? उनकी मांग है कि हमें पानी दो, पानी दो. सिर्फ पानी मांगने के लिए यहां लोगों को रास्ता रोको करना पड़ता है. और आपको ये बता दें कि कोई चुनावी रैली या चुनावी माहौल नहीं है जहां पैसे देकर बुलाई गई पब्लिक हो. यह पब्लिक है संतप्त पब्लिक, परेशान पब्लिक, व्यवस्थाओं की मारी हुई पब्लिक. तो दोस्तों, ये जो वीडियो आप देख रहे हैं, वीडियो है वसई तालुका के नायगांव का, जहां कल नायगांव अंतर्गत मरियम नगर, परेरा नगर और आसपास की रहवासी बस्ती के लोगों ने पानी की समस्या को लेकर बड़ा प्रदर्शन तो किया ही किया, साथ में रास्ता रोको किया. इससे पहले कई बार ये लोग महानगर पालिका को अपनी समस्या से अवगत करवा चुके हैं, लेकिन महानगर पालिका प्रशासन इनकी समस्याओं पर ध्यान नहीं दे रहा है. अपनी समस्याओं पर ध्यान आकर्षित करने के लिए इन्होंने कल ये तरीका अपनाया, रास्ता अपनाया कि रास्ता ही रोक दिया और चक्का जाम कर दिया. और यह कहानी वसई विरार में सिर्फ परेरा नगर की नहीं है, ये कहानी वसई विरार में आम बात है. अभी कुछ दिनों पहले श्रीराम नगर में भी रात के समय में, रात के 1:30 बजे चक्का जाम किया था लोगों ने पानी की समस्या के लिए. वसई विरार महानगर पालिका 2009 में इसका गठन हुआ, आज 14 साल हो गए, लेकिन विकास के नाम पर वसई विरार महानगर पालिका में सिर्फ और सिर्फ कंक्रीट के बढ़ते जंगल नजर आ रहे हैं. लेकिन फंडामेंटल जो कुछ सुख सुविधाएं हैं उसमें वसई विरार महानगर पालिका नीचे से पहले पायदान पर भी नहीं है. इस पानी की समस्या हो, रोड की समस्या हो, गटर की समस्या हो, कहीं ना कहीं हर बार बजट में ऐलान होते हैं, हर बार ऐसा कहा जाता है कि अब व्यवस्था सुधरेगी, लेकिन अभी तक तो ऐसा कहीं होता दिखाई नहीं दे रहा है. कल इस आंदोलन के बाद में महानगर पालिका के आला अधिकारी वहां पहुंचे, पुलिस भी पहुंची. पुलिस का काम है लॉ एंड ऑर्डर को बराबर करना, इसके लिए पुलिस ने वहां लॉ एंड ऑर्डर संभालने, वहां मोर्चा संभाला. महानगर पालिका अधिकारी पहुंचे जो संबंधित विभाग से संबंधित है, पानी पुरोठा से, और उन्होंने वहां जाकर लोगों को समझाया, आश्वासन दिया. अब उनका यह आश्वासन कब पूरा होगा ये देखने में, अब उनका ये आश्वासन वो कब पूरा करेंगे इस पे सबकी नजर रहेगी. देखिए इस पूरे चक्का रास्ता रोको आंदोलन से जुड़ी हुई फुटेज और कवरेज. अभी के लिए इतना ही, नमस्कार. दायसन, परेरा नगर, विजय पार्क, कमोल नगर, मरियम नगर, ये सब को हम लोग सब मिलके ये आंदोलन इसलिए कर रहे हैं क्योंकि बहुत सालों से हम लोग ये लेटर्स दे के थक गए. पिछले 25-30 सालों से हम लोग को पानी का प्रॉब्लम है. ऐसे नहीं कि इस साल चालू हुआ, 1.5 महीने पहले चालू हुआ, ऐसा नहीं. इतने सालों से है, हमारे पास लेटर का प्रूफ भी है कि हम लोग हर साल इनको जाके लेटर देते हैं VVMC को कि हमको पानी नहीं आता है, हमको टैंकर का पानी मिलता है, हमको बिस्लरी लाना पड़ता है. ये हर बार हमको आश्वासन देते हैं. यहाँ के जो भी पार्टी है वो हमको आके वही बोलती है कि नहीं,
आज से ठीक होगा, कल से ठीक हो, 5 दिन रुको, 10 दिन रुको, इसके अलावा कुछ नहीं होता है। तो अब हम लोग ने ये तय किया है कि हम लोग सब मिलके हम लोग ने तय किया कि अभी बहुत हो गया आपका आश्वासन, और सब हम लोग ने बहुत देख लिया। ऐसे परिस्थिति आ गई कि घर में एक बूंद पानी नहीं, मतलब 1.5-2 दिन में बिल्कुल पानी का एक बूंद नहीं आया है। पीने के पानी के लिए तरसे, नहाने धोने का तो छोड़ो, मतलब कपड़ा धोते तो वो पानी रखते हैं ताकि हम लोग लादी पोछे उससे करें, वो सब छोड़ के पानी पीने के लिए जिस दिन नहीं हुआ ना, उस दिन हम लोग सब लोग ने मिलकर ये तय किया कि अब बहुत हो चुका है, अब हम नहीं रुकेंगे। और इसलिए हमने ये आंदोलन रास्ता रोको किया। अगर अभी भी प्रशासन ने हमको ये लिख के नहीं दिया कि हम ये प्रॉब्लम इतने दिनों में या जो कुछ भी है लिख के नहीं दिया, उसका गारंटी नहीं दिया लिख के कि हम लोग ये प्रॉब्लम सॉल्व करेंगे, तो हम लोग इससे आगे जाके अभी यही बोलते हैं कि हम लोग रेल रोको करेंगे। और उसके लिए जैसे आज हमको कोई नहीं रोक पाया, कल भी हमको उसके लिए कोई नहीं रोक पाएगा। रोजों से लेके अभी पानी नहीं मिल रहा है, 5 बूंद फोकट नगर पालिका का भरने का, ये टैंकर के भरने का, किधर से लाने का हम लोग, पानी देते नहीं कुछ नहीं, पानी का कौती नहीं भरेंगे तो इंटरेस्ट लेते हैं। हम इतने धूप के अंदर आए काहे के लिए आए, मारनी पानी कर रहे, कोई पानी की सुनवाई भी नहीं करता, फोकट क्या कुर्सी ले लेके बैठे इससे अंदर आके उनको टाकी दिखाएगा खोल के, अरे आएगा कल आएगा बोलते है, अंदर खाली आके जाते है इधर ना, पानी कल आएगा। महानगर पालिका 2 महीने पहले नॉर्मल सर्वांना 2 महिने पूर्वी रेग्युलर पाणी मिळत होतं, कोणालाही टँकर लागत नव्हती, याचा अर्थ 2 महिन्यापूर्वी जर पाणी रेग्युलर मिळत होतं आणि आता अचानक या लोकांनी पाणी टंचाई निर्माण केली। तुम्ही आता देखील जाऊन विचारा, सूर्याड यांचा इंजिनियर बोलला की सूर्याड तलाव आहे ना, ते 3 वेळा वसई तालुका पुढील एवढं त्यात पाणी आहे, पण यांच्याकडे नियोजन शून्य, हे सरकारी अधिकारी पाणी खात्याचे अधिकारी आहेत। त्यामुळे आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, जर तुम्ही महानगरपालिका टॅक्स देते, पाणी बिल घेता, तुम्ही हे करता, तर आम्हाला टँकरचं देखील बिल तुम्ही भरलं पाहिजे, बिसलरी वॉटरचं बिल देखील तुम्ही भरलं पाहिजे, कारण आज 3,000-3,000 रुपये देऊन देखील टँकर मिळत नाहीये, 3,000-3,000 रुपये कुठून आणणार पैसा आता, आणि एवढा पैसा सर्वसाधारण गरीब माणूस कुठून आणणार। पहिली दुसरी गोष्ट महत्वाची, सर्वात महत्वाची गोष्ट विचार करा की दाम दुप्पट तिप्पट टॅक्स वाढवलेला आहे, पाणी बिल आहे, म्युन्सिपॉलिटी टॅक्स आहे, ग्रामपंचायत ग्रामपंचायत असताना 560 रुपये ज्या सुविधा मिळत होत्या आज पण त्याच सुविधा मिळत आहेत, पण घेतात किती, 3,000 रुपये टॅक्स, पाणी बिल किती तर महिन्याला 120 रुपये प्लस टॅम्पोचं बिल, म्हणजे विचार करा की महानगरपालिका अक्षरशः लूट करत आहे, आणि ही लूट थांबली पाहिजे। लोकांना सर्वसाधारण पिण्यावडं तरी पाणी मिळालं पाहिजे, आम्ही असं म्हणत नाही की पाण्याची नासाडी करा, पण पाणी पिण्यावर जर पर डोई जर तुम्हाला 100-200 लिटर दिलं तर आंदोलन करायची गरजच नाहीये। आता जर उन्हाळा तर फक्त पाईप फुटत, आणि आमच्या तिकडचं पाणी सगळ्यांना जातं, मीरा रोड भाईंदर वसई विरा सगळं, आमचेच फक्त नेहमी प्रत्येक 2 दिवसाने मेसेज येतात की आज इकडचं पाणी हे झाले, इथपर्यंत इतके तास लागेल नीट व्हायला, त्यानंतर पाणी हळूहळू काही कमी प्रेशर मध्ये तुम्हाला फक्त उन्हाळ्यात का, हे लॉबी आहे टँकर लॉबी यांच्याशी ते जुळलेले आहेत म्हणून हे सगळं उन्हाळ्यात करतात, मग पाऊस आणि त्यानंतर तेव्हा पाणी येतो बरोबर, तेव्हा पाईप फुटत नाही, उन्हाळ्यात का पाईपला माहित आहे का की बाई आता आम्हाला फुटायचंय म्हणून लेटर हे केलेलं नगरपालिका लेटर काय आश्वासन दिलं तुम्हाला? आम्ही मागे 15 दिवसापूर्वी नगरपालिकेला सगळं इकडचे इकडचे रहिवासी आम्ही गेलो होतो, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की सूर्या प्रकल्पचं पाणी काम पूर्णवर चालू आहे आणि गोलाणीपर्यंत आलेलं आहे, आणि नंतर तुम्हाला महिनाभरात तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पाणी मुबलक पाणी मिळेल। पण विषय असा आहे, कुठल्याही नगरपालिकेचं काम असू दे, शासकीय काम असू दे, कुठली गोष्ट लवकर होत नाही। आज आम्हाला पाणी देतो म्हणून बूस्टर लावतो म्हणून, एवढे दिवस तुम्ही का बूस्टर नाही लावला? आम्ही आंदोलन केलं, मोर्चा नेला तिकडे म्हणून तुम्ही बूस्टर लावला, परत ते बूस्टर लावला, बूस्टरनी पास पाणी कुठे सगळ्यांना मिळतोय, कुठे मिळतं पाणी? कधी लाईट जातो, कधी काही ना काही कारण असतो, परत जिकडं काशीत कोपर म्हणून जिकडनं पाणी येतो 100 लिटर MLD पाणी जातो विरार नगर विरारला, 90 MLD पाणी जातो नालासुपाराला, आणि 45 MLD वसई फाट्यापासून वसई किल्ल्यापर्यंत परत नायगाव ईस्ट वेस्ट यांना फक्त 45 MLD मध्ये पाणी म्हणजे तुम्ही हे करता, म्हणजे याच्यामध्ये काय झालं आहे, हे जे अधिकारी जे बसलेले आहेत तिथे नगरपालिकेचे सुरेंद्र काय आडनाव त्याचं ठाकरे, हे सगळं मॅनेज करतात तिकडनं, आणि वरची राजकीय दबाववाला आम्हाला पाणी सोडत नाही। किती दिवस झाले पाणी नाही आता इथे? आता इथे 15 दिवस झाले आम्हाला रेग्युलर पाणी नाही आहे, आणि दोन
तीन महिन्यापासून आम्हाला हा प्रॉब्लेम चालू झालेला आहे. त्याच्या आधी रेग्युलर येत होता, लोक थोडी रस्त्यावर येणार आहे. लोकांना जे सुविधा पाहिजे ते मिळाले, लोक कशाला रस्त्यावर येतील? पाणी मिळतच नाही म्हणून लोकांनी आज ना इलाज झाला आणि आम्हाला रस्ता रोको आंदोलन करण्यात भाग पडला. मेन याच्यात प्रशासन, तुमचं पुढचं पाऊल काय असेल? पुढचं पाऊल आता रेल रोको करणार. अधिकारी आहेत, आमचे सगळे परिचयचे आहेत. त्यांनी सांगितलं आम्हाला सहायक आयुक्तांना बोलवतोय, तुमच्याशी आमची काय बोलणं करून देतात ते बघूया. त्यांचा पण आम्ही मान ठेवतो, आमचे आम्ही कायदा मानणारे लोक आहेत, त्यांचा आम्ही मान ठेवतोय. त्याच्यानंतर आम्ही काय उत्तर द्यायचं तर देऊ. आम्ही आमचा मूलभूत अधिकार आहे ते पाहिजे. हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786